नाश्त्याला एकाच वेळी वडापाव आणि वडा सांबार दिलं तर कसलं भारी होईल ना. आजच्या व्हिडिओची सुरुवात मी नाही करणार तर आमचा गोल्या करणार आहे. आता चांगला हसत होता नाही तर बघा येऊन भांडायला लागलं हिच्यावर कसं. आज मी वडापाव आणि वडा सांबार करणार आहे, ते पण मटाने घालून बरं का. मी आता भाजी करायची सगळी तयारी करून ठेवली आणि या दोघांची शिल्पातली भांडी काढून खेळायची चालली. मी मग अशी मिरची लसूण आलं सगळं मिक्सरला बारीक करून घेतलं होतं आणि भाजी करायसाठी कडक तेल तापून देत जिरं मोरे फोडणी टाकली आणि बारीक केलेली मिरची पण टाकली आणि फोडणी कडे पत्ता पण घातला. आता हळद हिंग घालून सगळी मिरची परतून घेतली आणि त्यात बटाटा मटण टाकलं. आता गरम भाजीचा ओढ काय होत नाही म्हणून बट्ट्याची भाजी गार होईपर्यंत मी म्हटलं दह्याचं लोणी काढावं आता आणि मी पारंपरिक पद्धतीने रवीने लोणी काढायला सुरुवात केली. लोणी काढून तूप करेपर्यंत माझी बट्ट्याची भाजी गार झाली आणि लगेच मी ओढ करायची सगळी तयारी करून घेतली आणि सोबतच मी सांबार पण करून घेतलं होतं मटकीचं. आमचं गोल्यात दोन पाव खाऊन तिसरा पाव घेतल्यावर नाचायला लागलो होतं. आता मी एक एक करून ओढा तळायला सुरुवात केली आणि काय झालं होतं, मला खायचा होता वडापाव आणि यांना खायचा होता वडा सांबार म्हणून मी एक्स्ट्रा मटकीचं सांबार पण केलं होतं. आता ओढा तळून प्लेट शिल्लक राहिलं म्हणून त्याच्या बट्ट्याचं भजी करून घेतलं. मी वडापाव जेवायलाच केला होता बरं का, कारण असल्या गोष्टी सकाळी नाश्त्याला होत नाहीत. आता मी यांना वडा सांबराचा ताट तयार करून दिलं, मला वडापाव खायला तयार करायला लागले आणि वडापावची भाजी जर चवीची असली ना तर वडापाव नक्कीच चवीचा होणार. वडापाव मध्ये भाजीला आणि डाळीचं पीठ कसं तयार केलं याला महत्वाचं असतं. तर चला आता मी एक वडापाव खाल्ला आणि वडा सांबराचा ताट माझ्यासाठी तयार केलं. आऊया म्हणलं आता दोन्हीचा अनुभव घेऊया. तर चला बाय बाय.